झी मराठीवर एक नवीन मालिका सुरू झाली आहे. आपल्याला खूप ती आवडायला लागली आहे कमी वेळात. आणि त्या मालिकेने एक नवीन गोड कपल आपल्याला दिलेलं आहे. तुम्हाला कळलं असेल मी कोणाबद्दल बोलते आहे. बरोबर, मी नांदा सौख्य भरे या मालिकेबद्दल बोलते आहे. आणि तीच गोड जोडी आज आपल्याबरोबर गप्पा मारायला इथे आलेली आहे. अर्थात तुमचं स्वानंदी आणि नील म्हणजे खऱ्या आयुष्यातील चिन्मय आणि ऋतुजा. सर्वात प्रथम मी कॉंग्रॅट्स करीन, कारण खूप कमी वेळात पसंती मिळते. चिन्मय कसं वाटतंय? छान वाटतंय, म्हणजे इतक्या कमी वेळात छान ॲप्रिसिएशन मिळतंय. पण त्यामुळे आम्हाला दोघांना रिस्पॉन्सिबिलिटी जरा जास्त झाली असं वाटतंय. सो आम्ही खूप कॉन्शियसली इथून पुढे काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत लक्षपूर्वक. आपण तुझं असं म्हणेन की मालिका, मूवीज आणि पुन्हा मालिका असा तुझा प्रवास आहे, त्याबद्दल काय सांगशील? हां, तिन्ही माध्यमं जी आहेत, मी तर त्याच्यात आकाशवाणी पण इन्क्लूड करेल, की ही तिन्ही माध्यमं काय बेसिकली एंटरटेनमेंट करण्याची माध्यमं आहेत. आणि पूर्ण इंडस्ट्रीचा एकच फंड आहे, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. सो ज्या ना त्या प्रकारे आपण लोकांची एंटरटेनमेंट करत राहायला पाहिजे, ते माझ्या मते आमच्या सगळ्यांचं कर्म आहे. आणि ते आम्ही इमानतदारी करतो आहोत, मग कधी मालिकांमधून तर कधी कधी नाटकांमधून. बरं ऋतुजा, मी तुला प्रश्न करेन की चिन्मयला लोक ओळखत होती स्वप्नांच्या पलीकडे मध्ये, तो लोकांना दिसला होता, मग श्यामचे वडील, पण तुझं अशा प्लॅटफॉर्मवर लोकांसमोर येण्याची ही पहिली वेळ आहे आणि एवढ्या कमी वेळात ही पेअर खूप लोकांना आवडायला लागली आहे, त्याबद्दल तू काय सांगशील? खरं म्हणजे एक रिस्पॉन्सिबिलिटी अशी पण होती की याने ऑलरेडी याच्या आधीच्या सिरियलमध्ये ह्याचं पेअर हिट झालं होतं, त्यामुळे लोकांना ह्याला दुसऱ्या मुलीबरोबर ॲक्सेप्ट करणं ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती. कारण का बरेचदा लोक नाही ॲक्सेप्ट करत की अरे ती जास्त छान होती, तिच्याबरोबर जास्त छान वाटायचा. पण थँक्स टू ऑल ऑफ यू की तुम्ही इतक्या लवकर आम्हाला ॲक्सेप्ट केलं आणि मला खूप बरं वाटतं. आणि याचं काही श्रेय मी ह्याला देईन, कारण का हा खूप कम्फर्टेबल मला फील करवतो आणि मला कधीच असं वाटलं नाही की मी ह्याच्यावर पहिल्यांदा काम करते. आणि हा एकदम म्हणजे बडी टाईप आहे, माझा मित्र आहे हा, त्यामुळे भारी मजा येते याच्यावर काम करते. श्रेय असं तिने एकदम मोठा शब्द वापरलेला आहे. आता आपण मग मी दुसरीकडे काही बोलतच नाही, मी केमिस्ट्रीबद्दल म्हणेन. सिरियलमध्ये तुमचं आता ते रुसवे फुगवे आणि चार पावलं तू वाट बघतो सिरियल येण्याची, पण ऑफ स्क्रीन तुमच्या दोघांची केमिस्ट्री कशी आहे? एवढ्या कमी वेळात तुम्ही एकमेकांबरोबर कसं राहतात ते मला ऐकायला आवडेल. जाऊ दे, मी काय मी काय बोलत नाही, आपण हिला सांगूया, तूच बोल आता काय जे काय खरं काय सांगू नाही. मी खूप मस्ती करते, खूप खूप छळते या विचारायला, तो शेवटी असा असतो प्लीज तू गप्प बस, तू खूप त्रास देतेस मला, तू ह्या लेवलला पॅनिक झालेला असतो. पण मला असं वाटतं असं म्हणायला हरकत नाही की मी तुझा मित्र जास्त आहे मैत्रीण म्हणण्यापेक्षा, असं आमचं नातं तसं डेव्हलप झालं की आम्ही पण तुला टॉम्बॉय राहायला आवडतं. ऍक्च्युली मी टॉम्बॉय आहे, पण त्यामुळे आमचं जास्त लगेच भिडू आहे आपण, भिडू आहे आम्ही लगेच भिडू आहे आपण. एकदम एकदम रावडी लागते का? पण मग दुसरं असं म्हणेन की तू एक नाव पण दिलेलं आहेस तिला, जसं तुम्हाला मगाशी सांगितलं असते व्ह्यूअर्सला. हो, मी तिला पिकू म्हणतो. का, काय रिझन आहे त्याचं? कारण मी तिला छोटी दीपिका पण म्हणतो. तू जर तिच्या काही लुक्सकडे जर लक्षपूर्वक बघितलंस ना सिरियल कर म्हणजे बघताना, तर तुला कळेल की खूप दीपिका पदुकोण, म्हणजे असं वाटतं की दीपिका पदुकोणच ती आहे की काय, इतकं साम्य मला वाटतं काही काही लुक्समध्ये, काही काही एक्सप्रेशन्समध्ये. त्यामुळे सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीत असतं आणि हे त्याच्या दृष्टीत आहे. मला मी कुठल्याही अँगलने दीपिका पदुकोण वाटत नाही, म्हणजे मला हे आवडलेलंच आहे की तो मला असं म्हणतोय. कदाचित दीपिका पदुकोणला अजिबात आवडणार नाही, पण थँक्यू सो मच. नाही, दीपिका पदुकोणने जर नांदा सौख्य बरे बघितली तर तिलाही हे नक्की आवडेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. बरोबर, पण तुझी आवडती नाही ना दीपिका पदुकोण, तुझी आवडती ऍक्ट्रेस नाहीये ना दीपिका पदुकोण आवडते. ती असं म्हणाली की बघणाऱ्याच्या नजरेत असतं, तर तू कदाचित दीपिका दीपिका असं करत ती दीपिका वाटत होती. नाही, मला असं पहिले वाटलं होतं, त्यामुळे मी पहिले काही दिवस खूप चुप्प होतो. म्हटलं उगाच मी बोलणार हिला आणि परळची विरळची तिथे ठेवून बिवून तिकडची परत भिडू गँग बिंग घेऊन येईल मला टोले वगैरे द्यायला, त्यामुळे म्हटलं नको आपण बोलूया. पण जेव्हा सेटवरती बाकीचे पण जण बोलले दीपिका, लगेच मी ते उचलून धरलं, म्हटलं हीच योग्य वेळ आहे. मी लगेच मग तो क्राऊन देऊन टाकला दीपिका पदुकोण म्हणून पिकू, कारण ही ज्या पद्धतीने काम करते हॅट्स ऑफ. म्हणजे मी 1200 एपिसोड्स केले, त्यानंतर एवढी सहजता किंवा जे काय असेल ते थोडंफार जमत असेल ते येऊ शकते, पण हे ती एवढ्या म्हणजे कमी पिरियडमध्ये तिने इतका छान स्टार्ट घेतला आहे आणि एवढ्या कमी पिरियडमध्ये तिचं काय खोटा रडाय, दिवसभर असंच खोटं बोलत असतो आणि मला त्याचा प्रचंड राग येतो म्हणून मला खूप मारते.
हे बघा सौंदर्य हे माणसाच्या दृष्टीत असतं, तीच म्हणाली ना, त्यामुळे आपण सुंदर काय ते बघावं, बाकी सगळं सोडून द्यावं. त्याने ठाण घेतलीये की सुंदर बोलावं, सुंदर बघावं, सगळं सुंदर सुंदरच, म्हणून तसं कौतुक सोहळा आहे. फील गुड, फील पॉझिटिव्ह, नाही का, म्हणजे सगळं तुम्हाला पॉझिटिव्हच दिसणार. आणि माझ्यामध्ये हा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, हा हिच्यामुळे जो आमच्या सिरियलमध्ये पसरलेला आहे, त्यामुळेच मे बी नांदा सौख्य बरे ही कमी काळात लोकांना आवडणारी सिरियल ठरलेली आहे. तुम्ही जे पडद्यावर फक्त बघता, म्हणजे टीव्हीवर फक्त बघता, तसे ही दोघं नाही आहेत हे लक्षात घ्या. ह्या दोघांनी तर एक्सेप्ट केलेलं आहे. दुसरं मला इथे तुम्हाला दिसेल जे की तसे ओले दिसत आहेत अशी वेगळी लुकमध्ये, काय म्हणजे काय शूट करत होता तिथे? आता तू सांगणार आहेस की चिन्मय सांगणार? अच्छा चिन्मय, हा हेल्मेट मी बघितलं का? हे बघून तुम्हाला काय वाटतंय? हे असंच हेल्मेट आपण एका छान पिक्चरमध्ये बघितलं होतं. कोणता पिक्चर होता तो? पीके. एक्झॅक्टली, ही आमची लेडी पीके. तो पीके खरं बोलतो. तो पीके खरं, एक्झॅक्टली, हां तो पीके खरं बोलतो. ही पण आमची खऱ्याचा सागरा धरून बसलेली आहे. त्या पीकेला ती बिचारी अनुष्का समजून जाऊन सांगते की बाळा हेतूंकडे लक्ष दे. मी पण तेच सांगतोय, नील बिचारा ते सांगतो की अगं ते जाऊ दे ना यार, काहीही बोलणं का असं, हेतू बघ ना तू, प्रेम करतो ते बघ ना तू, ते तू बघत नाहीस आणि खऱ्यावर अडून बसलीस, खरंच सांग खरं सांग, असं ते सगळं आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही एक आमचं आमच्या केमिस्ट्रीचं पुढचं पाऊल, म्हणजे जो काही गाणं जे असतं किंवा केमिकल लोचा ज्याला आपण म्हणू शकू, तो केमिकल लोचा आम्ही आता इथे शूट करत होतो. पण ते कसं जमलेलं आहे, ते नेमकं काय आहे, गाणं नेमकं कोणतं आहे, हे सगळं तुम्ही मात्र एपिसोडमध्येच बघा. सस्पेंड ठेवलेला आहे त्याने. मला माहिती आहे तुम्ही पण वाट बघताय कधी ह्यांचा रोमॅन्स होईल, कधी ती दोघं एकत्र येतील, पण त्याच्यासाठी आपल्याला थांबावं. मी सांगू, ते गाणं इतकं अफलातून आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जाऊ दे तुम्ही बघा. भांडतो का ग? हा हो, खूप भांडतो. आणि स्वानंदी नेहमी खरंच बोलते, त्यामुळे मी सगळं खरं खरं सांगणार आहे. खूप भांडतो, खूप त्रास देतो, खूप खोटं बोलतो, खूप कौतुक सोहळा संपला. तू नील बद्दल बोलतेस का चिन्मय बद्दल? नाही नाही, नील खूप चांगला आहे, नील फारच मला आवडतो. चिन्मय चिन्मय खूप त्रास देतो मला. आता ती म्हणाली होती तो भांडखोर आणि तो मस्तीखोर आहे, तो तसाच आहे. तुला माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटतं मी त्रास देऊ शकतो म्हणून? हा ह्याचा आणलेला आणि तयार केलेला आविर्भाव आहे हा, हा अजिबात असा नाहीये. मी खूप इनोसंट आहे, कळलं ना? हे असं सांगावं लागते म्हणजे तो अजिबात नाहीये. आणि मी सांगतो काय तुम्हाला की मी माझं कोपऱ्यात बसलेलो असतो, मॅडम आला की आम्ही रिहर्सल करतो, त्यांच्या मूड प्रमाणे रिहर्सल आमची होते आणि मग नंतर आम्ही टेक करतो. आणि त्या जर सुहासीच्या बरोबर असेल तर म्हणजे मग काय माझा चान्सच नसतो, म्हणजे मग मी एकदम पोरका असतो सेटवरती. असं आहे सगळं. बिचारा गरीब असं त्याने आव आणलेलं, जसं ती म्हणाली आव आणलेलं आहे. तुम्हाला ते रोमॅन्सांचं बघायचं असेल, ते गाणं बघायचं असेल, तुम्हाला एपिसोड्स बघावे लागतील. पण तुझंच आपण त्यांना बाय करूया. आणि थँक्यू सो मच प्रेक्षकांशी अशा दिलखुलास गप्पा, खऱ्या गप्पा मारल्याबद्दल. ते जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहत राहा राजश्री मराठी. कॅमेरमन फैजानसह शुभांगी साळवे, राजश्री मराठी.